पहिला तर मी तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला काल याच्यावर गृहमंत्री महोदयांनी आकडेवारीसहित स्पष्टीकरण दिलं. एकूण सगळ्यांना मिळून जे बॉन्ड्सचे पैसे मिळाले त्यातले 30% पैसे भाजपला मिळाले आणि 70% पैसे इतर सगळ्या पब्लिक पार्टींना मिळून मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आहेत. आता माझा सवाल आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत का? हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, 30% आम्हाला मिळाले, आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत देशामध्ये. आमचे 303 खासदार आहेत, देशात सर्वात जास्त आमदार आमचे आहेत, 11 कोटी आमचे सदस्य आहेत, तरी आम्ही 30% आणि बाकी सगळे म्हणून 70% आहेत. आणि मग हे जे 70% पैसे मिळाले हे कोणाला धनकावून मिळाले? खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यावर टिप्पणी करायची नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे पैसे बॉन्ड्समध्ये कंपन्यांनी दिले ते त्यांना त्यांचे चेक आरबीआयला देऊन विकत घ्यावे लागतात, त्यामुळे ते अकाउंटेड पैसे आहेत. त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये ते दाखवावे लागतात, त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये अकाउंटेड झाले. ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्या राजकीय पक्षांना आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवावे लागतात आणि त्या बॅलन्स शीट पब्लिकली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात. त्यामुळे हे सगळे पैसे अकाउंटेड पैसे आहेत. याच्यापूर्वी जेव्हा निवडणुका लढल्या जायच्या त्यावेळी असे अकाउंटच नव्हते, मग हे पैसे कुठनं यायचे? आणि म्हणून काल गृहमंत्र्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की काँग्रेसमध्ये ही पद्धत होती की समजा 1100 रुपये मिळाले तर 100 रुपये पार्टीला द्यायचे आणि 1000 रुपये खिशात टाकायचे, कारण अकाउंटच नव्हता, चेकचा विषयच नव्हता, बॉन्डचा विषयच नव्हता. आणि म्हणून त्यांची तडफड जास्त चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना, कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे न्यायच्या. हा बॉन्ड्समध्ये जर काही अडचणी असतील तर कोर्ट सुधरवेल त्याच्यामध्ये, कोर्टाचा काही तिथे अवमान करण्याचा कोणाचा कारणच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड आहे.